जिल्हा मुख्यालयापासून आग्नेय दिशेला 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या डोंगर खंडाळा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अन्य ठिकाणी हलवण्याच्या कारणावरून प्रशासन आणि ग्रामस्थांमध्ये वाद होऊन ग्रामस्थांनी दगडफेक केल्याची घटना घडली आहे. यामध्ये उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार सुरेश बगळे यांच्यासह 22 जण जखमी झालेत. या परिस्थितीला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागलाय. पोलिसांनी 22 ग्रामस्थांना ताब्यात घेतलं असून शिवाजी महाराजांचा पुतळा ग्रामपंचायतच्या इमारतीत हलवण्यात आल्यानंतर आता तनाव निवळला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ यांनी दिली आहे. जो जीप व्हीकल है और महसूल प्रशासन के 2 ऐसे 6 जीप व्हीकल को नुकसान क्षति पहुंची है. जो एसटी महामंडल की बस है जो चिखली जाने वाली थी उसको रोक के पैसेंजर को उतार के दंगाखोरों ने उसको जलाया है. और जो नगर परिषद की फायर ब्रिगेड की फायर टेंडर गाड़ी थी उसको भी तोड़फोड़ करके उसको क्षति पहुँचाई है. सर कितने लोग अभी ताबे मिली है? अभी वरवंड गाँव में जो डोंगर खंडाले के पहले हैं लोगों ने वहाँ पत्थर कुछ लकड़ी बैलगाड़ी डाल के जो रास्ता रोको किया था. और जब ये तहसीलदार और हमारे एडिशनल एसपी और एसडीपीओ खामगा आ रहे थे तब पत्थरबाजी जब हुई तब पुलिस ने 22 लोगों को ताबे में लिया है और अभी बुलढाणा शहर में उनके ऊपर आगे कार्रवाई चल रही है. सर अभी क्या सिचुएशन है? अभी परिस्थिति पूर्णपणे नियंत्रण में है. बहुत सारे पॉलिटिकल पार्टीज के पदाधिकारी लोक प्रतिनिधि यहाँ भी उन्होंने भेंट दी है और पुलिस प्रशासन और लोक प्रतिनिधि और गांव के सर्वसामान्य नागरिक इनके सुसंवाद से ये परिस्थिति अभी शांतिपूर्ण बनी हुई है और पुलिस प्रशासन की तरफ से पूरी परिस्थिति अभी अंडर कंट्रोल में है. इथून जवळच असलेल्या डोंगर खंडाळा येथे ग्रामस्थांनी कोणतीही परवानगी न घेता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला होता. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तक्रारीवरून शुक्रवारी सकाळी पोलीस बंदोबस्तात पुतळा हटवण्याची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी पोलीस आणि बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांवर प्रचंड दगडफेक केली आहे. यावेळी संतप्त ग्रामस्थांनी एक बसही पेटवून दिली आहे. काही काळ या भागात अघोषित संचारबंदीसारखी स्थिती निर्माण झाली होती. परिस्थिती बिघडू नये यासाठी पोलिसांची अतिरिक्त कुमक घटनास्थळी तैनात करण्यात आली आहे. प्रतिनिधी विवेक भालेराव, दिनमान न्यूज, बुलढाणा.